नमस्कार, मी सुरेश चिरटे, आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। बारीस समाज भवनाचा लोकार्पण सोहळा संपन्न। काल दिनांक 2 एप्रिल रोजी दिग्रस शहरातील विराजनगर येथील बारी समाज भवनाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला। आमदार संजय राठोड यांच्या निधीमधून भव्य दिव्य समाज भवनाची निर्मिती केली गेली। याच कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवरांचा सत्कार सोहळा सुद्धा संपन्न झाला। नगर परिषद दिग्रजच्या वैशिष्ट्यपूर्ण निधीमधून शहरातील विराजनगर येथे बारी समाज भवनाची निर्मिती करण्यात आली। या इमारतीचा लोकार्पण सोहळा काल शुक्रवार दिनांक 2 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता संपन्न झाला। या कार्यक्रमामध्ये बारी समाज तसेच स्थानिक नागरिकांचा सत्कार करण्यात आला। राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सारिका चंद्रकांत ताजने, कोरोना काळात महत्त्वपूर्ण योगदान देणारे डॉक्टर वीरेंद्र भास्करराव आसवार व डॉक्टर मिलिंद रामरावजी दुधे, समाजभूषण दीनबाई विद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक यशवंतराव दुधे, डॉक्टर अनिल दुधे, डॉक्टर संजीवनी दुधे, एकनाथराव दत्तूजी बदुकले, निळकंठराव दातीर, डॉक्टर संदीप दुधे, नगरसेविका वैशाली विठोबा दुधे, वानखडे सर, करे सर, रमेश निमकर, नगरसेवक केतन रत्नपारखी, नगरसेवक किशोर साबू, नगरसेवक सय्यद अक्रम सय्यद उमर, रमाकांत काळे, विनायक दुधे इत्यादींचा सत्कार करण्यात आला। यावेळी राजू दुधे, सारिका चंद्रकांत ताजने, नूर मोहम्मद खान गुलाब खान, सुधीर देशमुख, अजिंक्य मात्रे यांनी विचार प्रकट केले। आभार दीपक मावळकर यांनी केले। या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा सारिका चंद्रकांत ताजने, नगर परिषदचे उपाध्यक्ष अजिंक्य मात्रे, सुधीर देशमुख, शिवसेनेचे तालुका प्रमुख उत्तम ठवकर, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान बांधकाम सभापती नूर मोहम्मद खान, राहुल शिंदे, डॉक्टर संदीप दुधे, नगरसेविका वैशाली विठोबा दुधे, नगर परिषद दिग्रजच्या माजी उपाध्यक्षा इंदुबाई शेषराव दुधे इत्यादींच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला। या कार्यक्रमास विराजनगर येथील नागरिक, बारी समाजाचे युवक, पुरुष, महिला उपस्थित होत्या। अफजल खान, ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ। आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।